जगभरातून देशभरातून अनेक वारकरी या विठ्ठलाच्या भेटीसाठी येतात. असंच आत्ता आपल्यासोबत दाम्पत्य आहे, हे कर्नाटकहून बिदर जिल्ह्यातून आलेलं आहे. एवढंच नाही तर ह्या दाम्पत्याने 25 वर्ष वारीसोबत केली आहे. याच्याहून विशेष बाब म्हणजे आता ज्या माऊलींच्या आपल्या कडेवर जो बाळ दिसत आहे हा त्यांचा नातू आहे, आणि नातवालाही वारीची गोड लागावी, वारकरी संप्रदायाची गोड लागावी म्हणून त्या 4 वर्षाच्या मुलाला घेऊन दोन्ही दाम्पत्य हे पायवारी करतायत. तर ह्या बिदरमधील वारकरीच्यात आपण संवाद साधणार आहोत. बाबा काय सांगाल, तुम्हीसुद्धा वारी करताय दोघं दाम्पत्य 25 वर्ष, एक आदर्श निर्माण करताय, आणि आता 4 वर्षाच्या नातवाला घेऊनसुद्धा तुम्ही वारी करताय, काय भावना आहे? तो असंच परंपरा वारी चालू राहो हे येतो आपला, आणि ह्या चांगल्या मार्गात असावं, पुढे चालून हा चांगला व्हावा ह्या येतो ना, आम्ही याला चालू करतो वारीला. हां, कसं आहे वारीचा अनुभव? कसं आहे, तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये संप्रदाय आहे, पंढरपूर आहे, याच्यामध्ये आनंद आहे भरपूर. आम्हाला याच्याशिवाय दुसरं काही वाटत नाही, आनंद याच्यामध्येच आनंद जीवन जगतो आम्ही. काय म्हणता माऊली? आम्हाला आनंद वाटतो बघा, खूप त्रास होतो, प्रत्येक सण करून जाण्याची शक्ती देते माऊली आम्हाला, ताकद देते. असं फार कमी दाम्पत्य पाहायला मिळतात जे वारी करतात, पण आज तुम्ही कर्नाटक म्हणून आलाय, दोघेही दाम्पत्य वारी करताय, आणि आज नातवंडालाही सोबत घेताय, म्हणजे पुढची पिढी आपसूक तुम्ही तयार करताय. आता डिजिटल काळामध्ये संस्कार रुजवताय. बरोबर, अशीच चालू राहू वारी आमची परंपरा म्हणून आम्ही ह्याला सोबत घेऊन येत आहे आमच्या नातवाला. काय नातवाचं नाव काय? बाळा नाव काय तुझं? समर्थ. काय अभंग वगैरे म्हणतोस की आजोबा मग अशी म्हणत होते? आजी तुम्ही एक अभंग म्हणून दाखवा आमच्या प्रेक्षकांसाठी, डिजिटल प्रभातच्या प्रेक्षकांसाठी. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याज दरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. माझा मी विठ्ठलाचा अभंग म्हणा एखादी. एखादा अभंग आमच्या डिजिटल प्रेक्षकांसाठी, नातवांना घेऊन आलेला आहे सोबत, 25 वर्ष दोघंही दाम्पत्य वारी करताय. एखादा अभंग ऐकवा आमच्या डिजिटलच्या प्रेक्षकांना. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू, होती संताची या भेटी, होती संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी, सांगू सुखाची या गोष्टी. पाहिलंत मंडळी या मौलींनी म्हणलं, चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर या डोळा पाहू. नातवंडाला घेऊन ज्ञानेश्वर महाराजांना ते पाहतायत, संपूर्ण वारी सोहळा ते नातवंडाला दाखवतायत. भविष्यात जर असाच हा वारी सोहळा, वारकरी संप्रदाय वाढत गेला तर यात आपल्याला नवल वाटायला नको. डिजिटल प्रभातद्वारे तुम्ही असेच वारीचे अपडेट्स पाहत राहा. तूर्तास धन्यवाद.